अध्यात्मप्रेमी अध्यात्म प्रेमी भगवत भक्ती प्रेमी सुरुजन हो विनम्र प्रणाम आज आपण आजच्या भागामध्ये नवविधा भक्तीतील जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्मरणम याच्याबद्दल चिंतन करूया जेव्हा आपण स्मरणम म्हणतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय तर स्मरण स्मरण म्हणजे आठवण आता आठवण किंवा स्मरण कुणाचं कशा प्रकारे तर हरिनामाचं स्मरण करणं हा स्मरण भक्तीचा महत्वाचा प्रकार आहे याच्या आधी आपण भक्तीचे दोन प्रकार बघितले चिंतनात पहिला होता श्रवणम त्याचा अर्थ आध्यात्मिक आशयाचं श्रवण करणं उदाहरणार्थ गीतार्थ श्रवण दुसरा प्रकार होता कीर्तनम कीर्तनम या प्रकारामध्ये काय अर्थ तर भगवंताच्या रामकृष्णादी अवतारांच्या लीलांचं संकीर्तन म्हणजे कीर्तन करणं हा दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार आता चिंतनाला आपण घेतलेला तो म्हणजे स्मरणम याचा अर्थ हरिनामाचं स्मरण हे स्मरण आपण कसं करणार तर आपण नामाचा जप करणार ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी त्याच पद्धतीनं गणपत्य संप्रदायाचा बीज मंत्र आहे ओम गम गणपतये नमः इथं आपण भगवंताचं नामस्मरण करतो स्मरण करतो म्हणजे आठवण करतो विचार करूया आपण भक्त भाविक भगवंताचं स्मरण करतो आठवण करतो पण तशी आपण व्यवहारामध्ये आठवण करतच असतो उदाहरण सांगायचं तर आई ही आपल्या मुलाला आणि मूल हे आपल्या आईला कधी विसरू शकतं का त्या दोघांनाही एकमेकांची आठवण सदैव येत असते हे आई मुलाचं जे नातं असतं नेमकं तसंच नातं भक्त आणि भगवंताचं असतं आणि असंच नातं असतं म्हणून बघा आपण त्या विठोरायाला विठोबा माऊली म्हणतो त्या कैवल्य चक्रवर्ती ज्ञानदेवांना ज्ञानोबा माऊली म्हणतो आपण भगवंताला माऊली म्हणतो या शब्दातच मुळी भक्त भगवंताचं आई आणि मूल हे नातं आपण अध्यारूत करतो आपण समजून जातो की तेच नातं जे जिवा जिवाभावाचं आहे जिव्हाळ्याच आहे हे हृदयचे ते हृदय घातले या पद्धतीचं आहे त्या नात्याचं स्मरण तुम्हाला मला करायचं असतं आणि असं तुम्ही एकदा हरिनामाचं स्मरण करू लागलात की तुम्हाला पाच प्रकारचे फायदे अक्षरशः पंचविध पसायदान म्हणू हे प्राप्त होऊ शकतं असं आपल्याकडे भक्तिशास्त्रात नमूद करण्यात आलंय काय घडतं बर तर तुम्ही हरिनामस्मरण करायला लागलात की ते प्रेरक असत जसं प्रेरक असत तसं ते पोषक असत जसं पोषक असत तसं ते उत्साहवर्धक असत आणि परिणाम स्वरूप ते शांतीदायक असत आणि तुम्हाला नरजन्मातच अलौकिक सामर्थ्याची प्रतीती प्राप्त करून देऊ शकते असा भक्तिशास्त्राचा निर्वाळ आहे आपण स्मरणम म्हणजे आठवण आणि हरिनाम स्मरण म्हणजे भगवंताची आठवण एवढा मुद्दा लक्षात घेतला पण विशेष गोष्ट ही आहे की नाम जेव्हा आपण उच्चारतो ना तेव्हा त्याचा जो नामी हरी आहे त्यालाही आपण आठवत असतो नव्हे त्याला आपण बोलावीत असतो याचं कारण असं आहे की नाम आणि नामी नामी म्हणजे भगवंत नाम आणि नामी यांच्यामध्ये अद्वैत आहे अद्वय किती बर तर हरी नामाच्या ठाई फक्त मूर्तीच नसते तर प्रत्यक्ष हरीच असतो नारायणच असतो भगवान गोपाल कृष्णच असतात हे ध्यानामध्ये घेतलं पाहिजे म्हणून बघा भक्तिशास्त्र सांगतं की कलियुगामध्ये तुम्हाला त्या दहा अवतारांसारखा अवतार नाही भेटणार पण कलियुगात तुम्हाला नामावतार भेटेल हा शब्द फार महत्वाचा आहे अनेक संतांनी याचा उल्लेख केलाय की कलियुगातला अवतार हा अकरावा अवतार आहे हा अवतार नामावतार आहे आणि हा तुम्हाला निश्चितपणे फळ देणार आहे यासाठी सगळ्या संतांनी एकमुखानं वाक्य उच्चारलेला आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांशी किती स्पष्ट आहे बघा मुखी नाम हाती मोक्ष इथं उधारीचा वायदा नाही आहे तुम्ही मुखान नाम घ्या तुमच्या हातात रोख ठोक मोक्ष येणार ऐशी साक्ष बहुतांशी हे एक एक दुसऱ्याचं सांगणं नाहीये हे बहुतांश संतांचं सांगणं आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे आपण बघितलं की नाम आणि नामी यात अद्वैत असतं अद्वय असतं याचं आणखीन एक कारण आहे हा जो नामी म्हणजे भगवंत आहे ना या भगवंताला आपल्या नावाची ओळख आहे आणि आपल्या नावाचा अभिमानही आहे व्यावहारिक भाषेत बोलायचं तर आपला साडेतीन हा देह कुठल्या तरी नावानं ओळखला जातो बारशाला नाव ठेवतात ते पण बघा आपल्या त्या देहापेक्षा सुद्धा आपल्या त्या नावावर आपलं प्रेम असतं त्या नावाला आपण जमतो नाव लौकिकाला जपतो मग जे माणसांच्या बाबतीत घडतं ते भगवंताच्या बाबतीतही घडतं आणि म्हणून तो जो नामी आहे त्याला आपल्या हरी नामाची ओळख आहे आणि अभिमानही आहे हे नेमकं सांगताना संत श्रेष्ठ नामदेवांनी मोठा छान प्रसंग रंगवलाय ते एका अभंगामध्ये म्हणतात देवा भक्त आणि भगवंतांचा जणू काही लपंडवाचा खेळच चाललाय तू लपून बसतोस आमच्यावर राज्य येते तुला शोधण्याचं पण एक ध्यानात ठेव लपलासी तरी नाम कैसेनेशी आम्ही अहर्निशी नाम गाऊ एक देवा विसरू नकोस की समज तू भक्तापासून दूर जाऊन लपून बसलास ठीक आहे नाम कैसेनेशी नामी लपला पण नाम उरलं ना आणि ते जे नाम उरलं तेच अहर्निशी जपू सदा त्या नावाचा जय जयकार आम्ही निश्चितपणे करू म्हणून नामदेवांचे शब्द महत्वाचे आहेत लपलाशी तरी नाम कैसे नेशी आम्ही अहर्निशी नाम गाऊ हे झालं नामदेवांचं सांगणं अगदी असं सांगणं श्री रामदास स्वामींचं आहे रामदास स्वामींचे शब्द असे आहेत स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान रामदास स्वामी नामस्मरणे पावावे सुख म्हणत नाहीयेत समाधान म्हणत सुखाची साधनं ऐहिक जगात आहेत पण समाधानाची साधनं पारमार्थिक जगात आहेत सुखापेक्षा समाधान अधिक खोल आहे अधिक गंभीर आहे अधिक महत्वाचं आहे आणि हे कळायला शब्द वापरूया की हे समाधान सात्विक समाधान आहे मग भगवद्गीता का सत्वगुणांचं कौतुक करते हे ध्यानात येत आणि तुम्हाला मला स्मरणम या भक्ती प्रकारानं सात्विक समाधान पाहिजे असेल तर ज्ञानदेवांचा हरिपाठ भक्तीची सनद म्हणून तुमच्या माझ्या हातामध्ये आहे विचार करूया आज योगेश्वर श्री कृष्ण नाही भेटणार पण त्याचे साक्षात मुखातून आले शब्द भगवद्गीता आपल्या हातात आहे ज्ञानोबा माऊली तिचे ज्ञानेश्वरी आपल्या हातात आहे आणि वारकऱ्यांच्या तुमच्या दृष्टीनं हरिपाठाची संथा आपल्या हातात आहे हरिपाठ म्हटल्याशिवाय वारकरी मुळी झोपी जातच नाही आणि त्या हरिपाठाचा सगळ्यात मोठा महत्वाचा गाभा आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी फक्त मुखानं हरी म्हणा नामदेव राय आपल्या ज्ञानदेवांची ग्वाही आहे की फक्त हरी म्हणा मनपूर्वक म्हणा निष्ठापूर्वक म्हणा जीवाच्या करारानं म्हणा आणि असं म्हटलं तर पापाचा लवलेशही राहणार नाही आणि अपार पुण्याच्या राशी तुमच्या पायाशी लोळण घेतील काही वचन उद्धृत करतो ज्ञानदेवच म्हणतात ज्ञानदेवा नाम राम कृष्ण ठसा तेने दश दिशा आत्माराम आपल्या पाचही संतांनी दाशरथी रामाची उपासना सांगताना मूळ ध्येय ठेवलंय ते आत्मारामाच दाशरथी रामाची पूजा करा की आत्मारामा तुम्ही जाणारच खरं सांगू ही जी स्मरण यात्रा आहे ना ही तीर्थ यात्रेपेक्षा सुद्धा महान आहे पुन्हा साक्ष नामदेव ज्ञानदेवांचीच आहे ज्ञानदेवांचे शब्द असे आहेत नाम आठविता रूपी प्रकटची झाला मगाचा आठवा तुम्ही नाम घ्या की नामी येणार कारण त्याला तिची ओळख आहे आणि अभिमान आहे नाम आठवीता रूपी प्रकट पै झाला हे सगळं ज्ञानदेवांचं ज्ञानाचा एका म्हण एकनाथ म्हणतात एका जनार्दनी नाम नामी प्रकटला आत्माराम किती धागा एक आहे बघा दाशरथी राम आणि आत्मा राम यातलं अद्वैत सगळे संत अधोरेखित करतात नाथांच्या बरोबर तुकोबा रायही म्हणतात तुम्हाला मला पटण्यासाठी म्हणतात अहो स्मरण करायला जवळचं काही खर्च करावं लागत नाही द्रव्य खर्च वेचावं लागत नाही चवड काढावी लागते मनापासून म्हणावं लागतं शब्द बघा तुकोबा नाम घेता नलगे मोल नाम मंत्र नाही खोल दोही अक्षरांचे काम उच्चा रावा राम राम असं तुम्ही म्हंटल की बस एका वाक्यात म्हणूया की या स्मरणाबद्दल श्री ज्ञानेशांच्या पासून श्री समर्थांच्या पर्यंत महाराष्ट्रातल्या संत पंचायतनाची साक्ष एकच आहे की सगळ्यात सुलभ आहे स्मरण देवाची आठवण बस अन्य काही नको चिंतन करताना विचार मनात येतो की एवढ्या ये सगळ्या संतांनी आम्हाला सांगितलं भक्तिशास्त्राचे सगळे अध्याय आमच्या पुढे उलगडले पण आम्ही काय करतो आम्ही सामान्य माणसं सा व्यवहारामध्ये वेळ मिळाला तर जनलोक हे अनावश्यक बडबड करीत बसतात वायफळ गप्पा मारीत बसतात चकाट्या पिटीत बसतात आणि नाही तर इतरे जनांची निंदा मोठी चव घेऊन करत राहतात पण त्या जिभेला हरिनामाकडे वळवत नाही हरिनामाकडे वळवायचं म्हटलं तर मग तो घननीळ श्रीरामही आठवेल आणि घनश्याम श्रीकृष्णही आठवेल राम कृष्ण हरि हा बीज मंत्र आपल्या मुखात येईल आणि पुन्हा मानशास्त्र सांगत फक्त मुखामध्ये हरिनाम येऊ दे की अत्यंत चंचल असणारं तुमचं मन मन वढाळ वढाळ ते तुमच्या ताब्यातील मनोजया इतका विजय जगात कुठलाच नाही ते चंचल मन स्मरणानं तुमच्या ताब्यातील एवढंच नव्हे तर तुमची बुद्धी ठिकाणावर येईल आणि तुमच्या हातून सत्क्रिया म्हणजे धर्माचरणच घडेल जरा शास्त्रीय भाषेत बोलायचं तुम्ही ध्यान करणारे ध्याते व्हाल आणि एकदा तुम्ही ध्याते झालात ध्यान करू लागलात की जे तुमचं ध्येय म्हणजे रामकृष्ण आहे त्यांच्या सारखे तुम्ही व्हाल हे पटवून घेताना मला आठवत नाथांच्या नाथ भागवतातला एक प्रापंचिक दृष्टांत एकनाथ हे संसारी संत आहेत त्यांचं बोलणं तुमच्या मायासारख्या प्रापंचिकाला जास्त जवळच आहे जरा सिद्धांत सांगताना ते म्हणतात अहो जो ध्यात असतो त्यानं ध्येयासाठी ध्यान सुरू केलं की त्याच्या ठिकाणचा देह भाव मावळतो आणि आत्मभाव स्फुरू लागतो पण ही भाषा जरा जड झाली म्हणून प्रपंचातला दृष्टांत देताना ते स्पष्टपणे सांगतात की एक उदाहरण डोळ्यासमोर घ्या ते म्हणजे पेशस करू किंवा भिंगूर त्याचा अर्थ कुंभारीण माशी ही कुंभारीण माशी एका कीटकीला म्हणजे आळीला एक कीड म्हणून तिला पकडून आणते आणि खाण्याच्या पूर्वी काही दिवस ती तिच्या जी काही जागा आहे त्या ठिकाणी तिला कोंडून ठेवते लगेच खात नाही पण कीटकीला म्हणजे कीड आळीला वाटत राहतं की ही जी भिंगुरटी आहे म्हणजे कुंभारीण माशी आहे ती मला आज खाणार उद्या खाणार खाणार म्हणजे खाणारच आणि मग मरणाच्या भयानं विरोध भक्तीनं हो ती त्या कुंभारीण माशीच ध्यान करायला लागते आणि मरणाच्या भयानं ध्यान करण्याचा परिणाम असा होतो की ती कीटकी म्हणजे अळी मरणाच्या भयानं का होईना आपण ध्यान करता करता स्वतःच कुंभारीण बनते आणि उडून जाते नाथ विचारतात मरणाचं भय आणि जडमूढ म्हणावं अशा प्रकारची ती कीटकी म्हणजे आळी तिच्या बाबतीत जर हा चमत्कार घडतो तर आपल्याला मरणाचं भय नाहीये ईश्वरी कृपेची ओढ आहे आणि आपण काय आळी कीटक नाहीये आपण नरदेह आहे मग नरदेह असताना ईश्वर कृपेची ओढ असताना मरण भयाच्या ठिकाणी प्रेम भय प्रेम भाव स्नेह भाव, भाव भगवत भक्ती ठेवाल तर तुम्ही एकरूप होणार नाही का तद्रूप होणार नाही का हे सगळं गद्यामध्ये दृष्टांतातून सांगून नाथ सिद्धांत म्हणून दोन ओव्या लिहितात ते सांगतात जरा फरक बघा अहो ती कीटकी आणि ती भिंगुरटी किती जड मूढ पण आपण आहो जीवात्मा आणि तो आहे परमात्मा परमात्मा कसा तो अजड चिद्रूप सुख दाता सुख करता विघ्न हरता तो अजड चिद्रूप सुखदाता आणि आपण ज्ञाता अधिकारी ध्यान करीता. आपल्याला ज्ञान आहे भक्तीचं आपल्याला नर जन्मामध्ये नारायण होण्याचा अधिकार आहे म्हणून ज्ञाता अधिकारी ध्यान करता नात विचारतात तेथ तद्रुपता पावता विलंबू सर्वथा पै नाही तिथं विलंब लागणारच नाही अगदी उंचीवरच तुम्हाला मला अशक्यप्राय वाटेल असं पण उदाहरण उल्लेखायचं तर तुका झाला पांडुरंग आणि नाथांच्या साहित्यामध्ये स्पष्ट वचन येत एकनाथ झाला देव हे आपल्याला फारस परिचित नसतं म्हणून उदाहरण सांगतो जसं तुका झाला पांडुरंग एक एकनाथ झाला देव हे ध्रुव ताऱ्यासारखं उदाहरण आहे ज्याच्याकडे बघून तद्रुपता लक्षात घ्यायची आणि म्हणून नाथांचं वचन आपण लक्षात घेऊन आजच्या चिंतनाचा समारोप करूया नाथ म्हणतात म्हणून काया वाचा आणि मन भक्ताने एकाग्र करून जे जे वस्तूचे करी ध्यान तद्रूप जाण तो होय नाथांचे शब्द फार महत्वाचे आहेत स्मरणम कसं करायचं काया वाचा आणि मन भक्ताने एकाग्र करून जे जे वस्तूचे करीती ध्यान हो, वस्तु शब्दाचा अध्यात्मातला अर्थ आहे आत्मवस्तू म्हणजे परमात्मा त्या वस्तूचे करता ध्यान तद्रूप जाण तो होय ही नाथ महाराजांची ग्वाही आहे चिंतनाच्या अखेरी एवढीच आपल्या मनामध्ये आपण आठवण म्हणजे स्मरण ठेवूया विनम्र प्रणाम